बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रखडलेला पीक विमा. बीड तालुक्यातील पूर्वेकडील गावांना कुंडलिकाचे पाणी वॉटर लिफ्टिंग करा. मांजरसुंबा महसूल मंडळात रखडलेली अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्यात यावी. लोडशेडिंग मुक्त बीड जिल्हा करावा यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची मागणी वेळोवेळी गावोगावी आंदोलन करून करण्यात आली, मात्र ती मान्य झालेली नाही. त्यामुळे येत्या 27 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आसूड मोर्चा धडकणार असल्याची घोषणा आंदोलक धनंजय गुंदेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद आयोजित करून केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांचे पीक विमा पाणी व नुकसान भरपाईसाठी आंदोलन सुरू आहे. रास्ता रोको आंदोलन गावोगावी ठिय्या आंदोलन करूनही प्रशासन कसलीही दखल शेतकऱ्यांची घेत नाही. शेतकरी आंदोलक धनंजय गुंदेकर त्यांच्या सहकाऱ्यांनी बीड तालुक्यातील गावोगाव पिंजून काढल्यानंतर आसूड मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. गेल्या 15 दिवसापासून या मोर्चाचं गावोगावी जाऊन बैठका घेऊन नियोजन केलं जात आहे. त्यामुळे येत्या 27 तारखेला हजारो शेतकरी या मोर्चात आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी सहभागी होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. दिवसेंदिवस अडचणीचा सामना करणारा शेतकरी समस्यांनी त्रस्त असल्यानं हा मोर्चा प्रशासनाला धडकी भरवणारा असेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. बीड जिल्ह्यातला 2020 आणि 2021 पीक विमा गेल्या काही वर्षापासून आम्ही मागणी करत आहोत. 2020 ला तर 3 वर्ष पूर्ण होत आहेत, तरी पीक विम्याचा निर्णय कंपनीने घेतला नाही. वेळोवेळी आंदोलन केले, निदर्शन केले, कलेक्टर साहेबांच्या कार्यालयापुढे आंदोलन झालं. कासवडला रास्ता रोको झाला, 54 गावात आक्रोश आंदोलन झालं आणि जवळपास 122 गावांमध्ये ठिय्या आंदोलन झालं. इतक्या प्रमाणात निदर्शने, आंदोलने, शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करूनही कंपनी अद्यापपर्यंत 2020 चा पीक विमा तिने दिलेला नाही. सोबतच 2021 चा पण पीक विमा बाकी आहे. 2021 चा सोयाबीनचा पीक विमा, कापसाचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही. आजपर्यंत शासकीय आकडेवारीनुसार 307 कोटी रुपयाचा पीक विमा शेतकऱ्यांना दिला असं म्हणलं जात आहे. तो पीक विमा 7,11,000 शेतकऱ्यांना दिला असं कंपनी म्हणते. मात्र तरीही सोयाबीनचा पीक विमा अजून काही शेतकऱ्यांच्या पदरात पडला नाही. पहिले 25% पालकमंत्र्यांनी दिले होते, खरं तर पालकमंत्र्यांनी त्यासाठी आभार, मात्र उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावी हा झाला मुद्दा एक. आणि दुसरं, बीड तालुक्यातील 50 गावांना स्वातंत्र्यापासून आजपर्यंत कसल्याही पद्धतीने पूर्ण सिंचन व्यवस्था होईल अशी व्यवस्था करण्यात आलेली नाही. आमच्या घाटसावळी, पिंपळनेर, नाळवंडी, ईट अशा भागामध्ये शेतकऱ्यांना बारमाही पाणी उपलब्ध होईल अशा पद्धतीचा एकही प्रकल्प करण्यात आलेला नाही. काही दशकांपूर्वी म्हणता येईल दामोदरवाडीचा प्रकल्प आमच्या हिताचा होता, आमचा परिसर पूर्णपणे हरित करणार होता, मात्र तो प्रकल्प पुढे वडोली तालुक्यात घेऊन गेले आणि त्यामुळं आमच्या वाट्याला हक्काचं असणारं पाणी मिळालं नाही. ते पाणी आणि तो प्रकल्प पुन्हा होणे नाही. जर प्रकल्प करण्यात येत नसेल तर किमान ऊर्ध्व कुंडलिकाचं पाणी वॉटर लिफ्टिंग करून आमच्या 50 गावांना ते देण्यात यावं. ते दुष्काळी असतात, पावसाळ्यातही पाणी नाही आमच्या परिसरामध्ये, ते पाणी उपलब्ध करण्यासाठी वॉटर लिफ्टिंगची आम्ही मागणी करत आहोत. आमचा तिसरा मुद्दा आहे, बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा आणि टाकळसी हे 2 महसूल मंडळं या अतिवृष्टीमध्ये रद्द केले गेले आहेत. त्यांना तो निधी दिला गेला नाही जी नुकसान भरपाई आहे ती, आणि ती नुकसान भरपाई देण्यात येईल मांजरसुंबा आणि टाकळसीला. आणि त्यासोबतच पूर्ण राज्यामध्ये लोडशेडिंग आहे, शेतकऱ्यांना त्यांचं पीक जोमात आलं आणि अशा परिस्थितीमध्ये लाईट मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचा लाईट बाबत विचार करावा अशा आमच्या 4 मागण्या आहेत. आम्ही आतापर्यंत बीड तालुक्यातील 60 गावात जाऊन शेतकऱ्यांमध्ये चर्चा केली, बैठका घेतल्या आणि त्यांना याबाबत आंदोलन करण्यासाठी शेतकऱ्यांनीच म्हणले की यासाठी आपण एक आंदोलन करू. त्यामुळं येत्या 27 एप्रिलला बीड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय या दरम्यान शेतकऱ्यांचा आसूड मोर्चा आम्ही काढणार आहोत. किती शेतकरी सहभागी होण्याची शक्यता आहे? महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी मराठी महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.